सकाळच्या घाईमध्ये खरं आपल्या आयांचीला खूप कसरत होते. डबा बनवायचा असतो, यांचा नाश्ता बनवायचा असतो, मग अशा वेळेस मुलांचे सुद्धा नखरे सुरू होतात की आम्हाला भाजी पोळी नको. मग यांना द्यायचं तरी काय. चला आज ना मी अशी शक्कल लढवली आहे की ज्यामुळे ना मुलं सुद्धा आवडीने खातील, भाजी पोळीची पौष्टिकता सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जाईल, डबा आणि नाश्त्याचं असं दोन्हीचं टेन्शन तुमचं निघून जाईल. तर इथे ना आपण जशी रेग्युलर चपातीसाठी कणिक मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने मी मळून घेत आहे. नेहमीपेक्षा ना थोडीशी अशी ती कडक ठेवायची, सैलसर जास्त करायची नाही. कणिक मळून झालं की त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि एक 5 ते 10 मिनिटांसाठी किंवा आपलं इतर सगळी कामं होईपर्यंत छानही भिजत ठेवूयात. तर इकडे ना मी आधीच कुकर लावला होता, यामध्ये मी बटाटे उकडण्यासाठी ठेवलेली होती. आता ना इथे काही भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्यात. भाज्या म्हणण्यापेक्षा ना इथे सगळ्यात आधी तर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा, तर जमेल तितका बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाला की इथं कोथिंबीर सुद्धा मी छान अशी बारीक चिरून घेतली आहे. बटाटे मी आधीच उकडायला ठेवले होते, थंड झाल्यानंतर यावरची साल काढून घ्यायची. आता इथे तीनही बटाटे चांगले सोलून झालेत, हे आपल्याला खिसून घ्यायचे. हवं असेल तर चांगलं तुम्ही मॅश करून घेऊ शकता. बटाटा खिसला की चांगलं व्यवस्थित हे मिश्रण तयार होतं. तर इथे संपूर्ण असा बटाटा माझा खिसून झालेला आहे. आता यावरती चिरून ठेवलेला कांदा असा थोडासा मोकळा करून घालायचा. याचबरोबर चिरून ठेवलेली अर्धी कोथिंबीर मी इथे घेतली. चवीपुरतं मीठ घातलं, 1/2 चमचा यामध्ये हळद घातली, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा इथे गरम मसाला घातला, 1/2 चमचा सेंदव मीठ घातलं, 1/2 चमचा इथे मी भाजलेले जिरेची पूड घातली आणि अगदी 1/2 चमचा इथे ना मी चाट मसाला घातला. थोडंसं यावरती हिंग घालायचं आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून झालंय. आता आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे. यासाठी इथे मी 1/2 वाटी भरून आपलं गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैदा घालू शकता. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं. सोबतच इथे 1/2 चमचा मी ओवा घातलेला आहे आणि याचबरोबर 1/2 चमचा इथे जिरे घालायचे. आता जर चिली फ्लेक्स तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा 1/2 चमचा यामध्ये घालायचे. दिसायला हे फक्त छान दिसतात म्हणून मग मी घातलेले आहेत, तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालू शकतात. घातलेलं साहित्य मिसळून घेतलं, थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली. आता यामध्ये पाणी घालून ना चांगली स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला ही अगदीच पातळ नको किंवा खूप घट्ट सुद्धा नको, साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. थोडंसं हे दाटसरच असायला हवं. आता हे सगळं साहित्य आपण साईडला ठेवूयात. इथे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे. यापैकी एक मोठ्या आकाराचा उंडा आपण घेऊया, जसं चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा. आता नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती लाटून घेतो अगदी तशीच लाटून घ्यायची, पण थोडीशी जाड लाटायची. जशी पुरी थोडीशी आपण जाड ठेवतो चपातीपेक्षा, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा जाड ठेवायचंय. अगदी चपातीप्रमाणे पातळ हे लाटू नका. तर हे बघा, थोडीशी जाड अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे. अगदीच गोल आकार नाही आला तरी सुद्धा चालेल. आता याच्या ज्या दोन्ही साईडच्या कडा आहेत ना, त्या थोड्याशा आपण कट करून घेऊयात या पद्धतीने, आणि या कडा आपल्याला काढून टाकायच्यात. आता बटाट्याचं जे चटपटीत मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं ना, ते याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. अगदी एकसारखं असं लावून घ्यायचं, कुठं जाड कुठं पातळ असं अजिबात लावू नका. मिश्रण व्यवस्थित यावरती लावून झालं की जर आवडत असेल तर तुम्ही यावरती चीज घालू शकता, किंवा जर पनीर असेल ना तर पनीर सुद्धा तुम्ही यावरती किसून घाला, म्हणजे आणखीन जास्त पौष्टिकता वाढेल. चीज यावरती घातलं. आता याचे आपल्याला अशा पद्धतीने उभे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आता हे 2 भाग झाले ना की पुन्हा मी याचे असे 6 असे भाग करून घेतलेत. आपल्याला याचे पॅटिस तयार करायचे, तर यासाठी थोडेसे चौकोनी आकार दिला की बरोबर आयत आकाराचा हा आपला पॅटिस तयार होईल. अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की हे जे सारण आहे किंवा बटाट्याचं हे मिश्रण आहे ते ओपनच आहे, तेलात घातल्यानंतर हे बाहेर येऊ शकतं, पण असं अजिबातच होणार नाही. हे पॅटिस तळत असताना हे मिश्रण अजिबात बाहेर येणार नाही याची सोय आपण आधीच करून ठेवलेली आहे. ती काय करायची, कशी करायची, हे आपण पुढे जाऊन बघूयात. आत्ता सध्या पॅटिसला आपण आकार देऊन घेऊ. शक्य होईल तेवढ्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे तेलात घातल्यानंतर त्या उलगडणार नाहीत. तर हे बघा, एक पोळी आपण लाटून घेतली होती, याचे असे मस्त 6 एका आकारामध्ये पॅटिस तयार झालेले आहेत. पॅटिस आपला व्यवस्थित कव्हर झालेला नाही, बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते तेलामध्ये बाहेर येऊ शकतं, यासाठीच तर ही आपण स्लरी तयार करून ठेवली. हे पॅटिस स्लरी मध्ये व्यवस्थित डिप करून घ्यायचं, हाताने चांगले व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि लगेचच हे गरमागरम तेलामध्ये सोडून द्यायचं. असं केल्यामुळे जे काही बटाट्याचं स्टफिंग आहे ते कव्हर होतं आणि अजिबात हे तेलामध्ये उतरत नाही. आणि याच पद्धतीने कढईमध्ये किंवा एखादं पसरट पॅन असेल तर एका वेळेस तुम्ही 4-4 5-5 सुद्धा पॅटेस तळून घेऊ शकता. मीडियम फ्लेमवरती हे पॅटेस आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात. याचबरोबर
पॅटिस तेलामध्ये घातल्यानंतर एक अर्धा ते 1 मिनिट जाऊ द्यायचा आणि यानंतरच हे पॅटिस उलट पलट करून दोन्ही बाजूने छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर हे बघा छान अशा गोल्डन रंगावरती हे पॅटिस तळून झालेलं आहे. दिसायला सुद्धा हे खूप सुंदर दिसतं, तितकंच चवीला सुद्धा भन्नाट हे लागतं. तर याच पद्धतीने आणखीन उरलेले पॅटिस सुद्धा मी इथे तयार करून घेत आहे. पॅटिस बनवणं खरंच खूप सोपं आहे. बटाट्याच्या स्टफिंग ऐवजी तुम्ही इतर स्टफिंग सुद्धा यामध्ये घालू शकता आणि मुलांना एक पौष्टिक आहार देऊ शकता. जर तुमची मुलं भाजी पोळी खात नसतील तर ही आयडिया नक्की वापरून पहा. मुलांना नक्कीच हे पॅटिस आवडतील, आवडीने खातील. सॉस सोबत, एखाद्या चटणी सोबत किंवा नुसतेच सुद्धा हे खूप छान लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त वेगळं असं हे काहीतरी दिसतंय. यामुळे मुलांना असं वेगळं काहीतरी असेल तर खायला सुद्धा मजा येते. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये स्टफिंग सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे. खूप जास्त सुद्धा भरायचं नाही किंवा अगदीच पातळ सुद्धा नको. डब्यामध्ये हे पॅटिस भरताना मी इथे वापरलेला आहे ऑडेसा युनिरॅप, की जो रिहिटेबल आहे, नॉनस्टिक आहे, ग्रीस प्रूफ आहे, ओव्हन सेफ सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं इको फ्रेंडली आहे. गरमागरम हे पॅटिस मी डब्यामध्ये भरलेले आहेत. हे पॅटिस अगदी 5-6 तासांपर्यंत अगदी थंड झाले तरी सुद्धा खूप चविष्ट लागतात. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली आहे तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.